रामकृष्ण हरी विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शिवाजी वालसर, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परळी। मित्रांनो, तयारी स्पर्धा परीक्षेची या प्रत्येक सत्रांतर्गत आपण विविध स्पर्धा परीक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थी हिताचे प्रश्न प्रत्येक सत्रामध्ये मांडत असतो आणि हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो गॅजेटेड अशा प्रश्नसंचातील, महत्त्वपूर्ण अशा प्रश्नसंचातील असतात। प्रथमतः मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आभार मानतो, तुम्ही माझ्या कष्टाला प्रतिसाद देत आहात, रिस्पॉन्स देत आहात हे पाहून ऐकून मनाला फार बरं वाटत आहे। बघूया आजच्या सत्रातील महत्त्वपूर्ण प्रश्न। बघा मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, एका चौरसाची व आयताची परिमिती समान असून ती 48 सेंटीमीटर आहे, आयताची रुंदी ही चौरसाच्या बाजूच्या निम्मी आहे, तर आयताची लांबी किती? हा प्रश्न विचारला। मित्रांनो, प्रश्न तेच असतात जे गणितातील घटक आपल्याला गुरुजी शिकवतात वर्गात, त्याच घटकावर आपल्याला प्रश्न विचारलेले असतात, परंतु थोडे फिरवून विचारल्यामुळं थोडंसं गोंधळले जाते मन बुद्धी, लक्षात घ्या। आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती ह्या काय आहेत? एकरूप आहेत, समान आहेत आणि परिमिती आहे 48 सेंटीमीटर। ओके, आयताची आणि चौरसाची परिमिती समान आहे, आपल्याला आयताची लांबी विचारली। या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी वाक्य दुसरं वाचा, आयताची रुंदी ही चौरसाच्या बाजूच्या निम्मी आहे, बरोबर आहे? चौरसाच्या बाजूच्या निम्मी आयताची रुंदी आहे। आता चौरसाची परिमिती दिली असता प्रथमतः चौरसाची बाजू काढू आणि ती कशी काढतात? परिमिती भागीला चार। का भागीला चार सर? तर चौरसाला चार बाजू असतात आणि त्या समांतर असतात, एकरूप असतात। आता चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती सारखी आहे, 48 भागीला 4, 4 × 4 = 12, 48 उत्तर आलं 12। 12 सेंटीमीटर ही चौरसाची बाजू आली लेकरांनो, बरोबर आहे? चौरसाच्या बाजू सारख्या असतात म्हणून प्रत्येक बाजू 12 सेंटीमीटर। आयताची रुंदी ही चौरसाच्या बाजूच्या निम्मी आहे, मग आता चौरसाची रुंदी किती येणार? निम्मी म्हणजे 6 सेंटीमीटर। आता आपल्याला आयताच्या लांबीपर्यंत जायचं। आयताची आणि चौरसाची परिमिती सारखी आहे, आयताची परिमिती माहीत झाली, रुंदी माहीत झाली, त्यावरून लांबी काढायची। आता आयताची परिमिती हे सूत्र लेखरम 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी। ओके, आयताची परिमिती किती हो? 48। 2 कंसामध्ये लांबी लिहा, रुंदी माहीत झाली 6। ओके, आता 48 = 2 हे पद कंसातील दोन्ही पदाला गुणिले आहे, म्हणून 2 लांबी + 2 × 6 = 12। ओके, आता अधिक असलेले 12 इकडे येणार, येताना काय होणार? वजा = 2 लांबी। इथपर्यंत कळालं तुम्हाला? आता पुढे चला, 48 आणि 12 याची वजाबाकी किती येते? तर 36 = समोर हे 2 लांबी, बरोबर आहे? आता 2 हे पद गुणिले आहे लांबीला, इकडे आल्यानं 36 ला भागीले जाणार = लांबी, लक्षात द्या। 2 × 2 = 18 × 36, 18 काय आली? लांबी। आयताची लांबी किती आली? 18 सेंटीमीटर। ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलं आहे। ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, एका पुस्तकाचा 5वा हिस्सा वाचल्यानंतर 45 पाने वाचून झाली तर पुस्तकाला एकूण पाने किती होते? एका पुस्तकाचा 5वा हिस्सा म्हणजे अशा पद्धतीने लिहाय, 100% म्हणजे एक पुस्तक, त्याचा 5वा हिस्सा म्हणजे किती टक्क्यामध्ये काढू? 5 × 5 = 20 म्हणजे 100। याचा अर्थ काय लेकरांनो? तर 20%, बरोबर आहे? 100%चा 20% भाग म्हणजे 5वा हिस्सा, लक्षात द्या ना तुम्हाला। मग आता हा 20% भाग वाचला म्हणजे 45 पानं वाचून होतात, तर 100% म्हणजे हे पुस्तक आहे, तर 100% म्हणजे हे एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचे पाने किती? हा प्रश्न माहीत नाही, एक्सं समजू किंवा प्रश्न लिहा, याचा फक्त त्रिराशिक गुणाकार लेकरांनो, 100 चा 45 सोबत, 20 चा 1 सोबत, 100 × 45 / 20 प्रश्न। ओके, मग 20 × 20 = 100, 45 × 5 याचा गुणाकार करा, 225 पानं हे या प्रश्नाचं उत्तर येते लेकरांनो। ओके, बघा लेकरांनो पुढचा प्रश्न, सईने 1/2 लिटर दुधाच्या 3 पिशव्यांमधील दूध गरम करून 20 कपात भरले तर प्रत्येक कपात किती दूध असेल? लेकरांनो 1 लिटर, बरोबर आहे?
एक लीटर म्हणजे 1000 ml ओके आता अर्धा लीटर म्हणजे किती हो सर अर्धा लीटर लेकरांनो 500 ml म्हणजे अर्धा लीटर ओके सईने अर्धा लीटर दुधाच्या 3 पिशव्यांमध्ये म्हणजे 3 पिशव्या आहेत अर्धा लीटर दुधाच्या 1 लीटर म्हणजे 1000 मिली अर्धा लीटर म्हणजे 500 मिली तिच्याकडे सईने अर्धा लीटर दुधाच्या 3 पिशव्या या वाक्याचा अर्थ असा तिच्याकडे अर्धा लीटरच्या 3 पिशव्या आहेत म्हणजे 500 ml गुणिला 3 करा लेकरांनो 1500 ml तिच्याकडे असलेले दूध किती आहे 1500 ml तिने ते दूध गरम करून 20 कपात भरलं तर प्रत्येक कपात किती दूध असेल असं म्हणते मग आता 1500 भागिला हे कप 20 भागिला करा 20 शून्याला शून्य गेलं बे एक बे आणि बे गुणिला 75 म्हणजे 150 म्हणजे 75 ml दूध प्रत्येक कपात असणार आहे हे पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलं ओके बघा मुलांनो पुढचा प्रश्न एका आयताकृती वरांड्याची लांबी 8 मीटर वरून रुंदी 6 मीटर आहे त्या वरांड्यात 800 आयताकृती फरशा घातल्या प्रत्येक फरशीची लांबी 30 सेंटीमीटर असल्यास फरशीची रुंदी किती बरोबर आहे प्रश्न आणि या प्रश्नावर आधारित असलेले घटक प्रत्येक घटक आपल्या गुरुजींना शिकवलेले असतात परंतु स्पर्धेमध्ये आपल्याला विविध अँगलनं प्रश्न विचारतात लेकरांनो इथं व्हरांडा हा आयताकृती आहे आणि फरशीसुद्धा आयताकृती आहे एकंदरीत व्हरांड्याच्या क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळानं भागायचं बघा हे करत असताना मात्र इथं फरशीची जी लांबी दिली ती सेंटीमीटरमध्ये दिली म्हणून ही व्हरांड्याची जी माप आहेत लांबी आणि रुंदी या मीटरमध्ये दिलेल्या मापाला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून लिहा बघा व्हरांड्याची लांबी 8 मीटर म्हणजे 8 मीटरचे लेकरांनो 800 सेंटीमीटर होतात कसे एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात म्हणून 8 मीटरमध्ये 800 सेंटीमीटर गुणिला व्हरांड्याची रुंदी 6 मीटर ती सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून लिहा 600 सेंटीमीटर भागीला एकूण फडच्या किती 800 त्या छेदामध्ये लिहा लेकरांनो आणि त्या फडचीची इथं लांबी दिलेली आहे बरोबर आहे ती लांबी लिहा आपल्याला रुंदी करायची बरोबर आहे आता आपल्याला रुंदी मिळून जाईल 800ला 800 कटले या शून्याला हे शून्य कटलं लेकरांनो आणि 3 गुणिला 20 म्हणजे 60 होतात म्हणजे उरलेलं 20 काय आहे सेंटीमीटर ही त्या फरशीची रुंदी आहे जी आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेली आहे विद्यार्थ्यांनो तळमळीची विनंती एक ग्रामीण भागातून विविध स्पर्धांची तयारी करणारे माझे गोरगरीब बांधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिकणारी माझी शेतकरी मायबापांची शेतकरी शेतमजुरांची लेकरं काळी जे कोठून नवोदय शिष्यवृत्ती श्रेया NMMS मंथन BDS अदर इंटेलिजन्स एक्झाम्स देतात जीवाचं दान करतात त्या सर्वांपर्यंत हे ज्ञान पोहोचावं म्हणून एक सबस्क्राईब अवश्य करा जेणेकरून माझ्या प्रत्येक एपिसोडमधील प्रत्येक प्रश्न त्या चिमुकल्यापर्यंत माझ्या गोरगरीब बांधवापर्यंत पोहोचेल ओके बघा पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो प्रज्ञाजवळ 5 रुपये 10 रुपये 20 रुपयांच्या समान नोटा आहेत तिच्याजवळ 1750 रुपये असल्यास 5 रुपयांच्या नोटांची किंमत किती लेकरांनो तिच्याजवळ असलेली पैसे किंवा संख्या रुपये 1750 अंशामध्ये लिहा आता तिच्याकडे असलेल्या नोटा 5, 10 आणि 20 रुपयाच्या समान नोटा आहेत 5 अधिक 10 अधिक 20 याची छेदामध्ये बेरीज करा म्हणजे 1750 छेदस्थानी ही बेरीज 20, 10, 30, 5, 35 आपल्याला तिच्याकडे असलेल्या 5 रुपयांच्या नोटांची किंमत विचारली म्हणून इथं गुणिला 5, 35 एक 35 मित्रांनो आणि 35 गुणिला 5 175 होतात हे शून्य उरलं सर हे इथं 5 वर टाकून द्या अर्थात 50 गुणिला हे 5 म्हणजे 250 रुपये आहे तिच्याकडं 5 रुपयांच्या नोटांची किंमत किती तर 250 रुपये पर्याय क्रमांक बीमध्ये हे उत्तर दिलेलं आहे ओके लेकरांनो तुम्हाला 10 रुपयांच्या नोटांची किंमत एखाद्या वेळेस 20 रुपयांच्या नोटांची किंमत काढायची असेल तर हेच समीकरण पुढं फक्त 10 आणि पुढं फक्त 20 गुणिले अशा पद्धतीने लिहा तुम्ही 10 रुपयांच्या आणि 20 रुपयांच्या नोटांची किंमती काढू शकता ओके बघा लेकरांनो पुढचा प्रश्न खालील आकृतीत किती चौकोन दडलेले आहेत बरोबर आहे आकृती त्रिकोणाची आहे ज्याच्यामध्ये एक छोटा त्रिकोण आहे प्रश्न विचारला चौकोन किती दडलेले आहेत प्रश्न बरोबर आहे लेकरांनो बघा
आता इथे याच्यामध्ये किती चौकोन आहे लक्ष द्या बघा हा हा एक चौकोन ओके त्याच्यानंतर लेकरांनो हा इकडे बघा हा एक चौकोन बरोबर आहे त्याच्यानंतर लेकरांनो हा एक चौकोन दिसत असेल तुम्हाला ओके म्हणजे कोणकोणते सांगितले मी हा एक ओके त्याच्यानंतर हे हा एक ओके आता हा इकडे बघा अंतर्भूत असलेला चौकोन हा एक तीन चौकोन सांगितले मी तुम्हाला आता पुन्हा आणखी चौकोन बघा बघा हा रेषमाच्या हाताला लक्ष देऊ हा एक मोठा चौकोन बरोबर आहे हा हा एक चौकोन त्याच्यानंतर हा हा एक चौकोन ओके आणि आता हा इकडे हा एक चौकोन म्हणजे एकूण सहा चौकोन या आकृतीमध्ये मित्रांनो घडलेले आहेत ओके बघा लेकरांनो पुढचा प्रश्न श्यामरावांनी 10,000 रुपये भांडवल 3 वर्ष व रामरावांनी 8,000 रुपये भांडवल 2 वर्षांसाठी एका व्यवहारात गुंतवले जर श्यामरावांना 3,000 रुपये नफा मिळाला तर रामरावांचा नफ्यातील वाटा किती लेकरांनो हे प्रश्न नफ्यातील वाटा या सदरावरील प्रश्न सोडवत असताना त्याचा क्ल्यू असा नफा गुणोत्तर आपल्याला काढावं लागते अशा प्रश्नामध्ये नफा गुणोत्तर काढण्यासाठी भांडवलाचं गुणोत्तर गुणिला मुदतीचं गुणोत्तर ही प्रक्रिया ध्यानात ठेवा इथं श्यामराव आणि रामराव श्यामरावांनी 10,000 रुपये आणि रामरावांनी 8,000 रुपये बरोबर आहे आता श्यामरावांनी 10,000 रुपये 3 वर्षासाठी गुंतवलेले ते 3 खाली लिहा आणि रामरावांनी 8,000 रुपये 2 वर्षासाठी गुंतवले ते 2 खाली लिहा बरोबर आहे हे वरचे भांडवलाचे गुणोत्तर लेकरांनो आणि खालचे हे मुदतीचे गुणोत्तर आहे ओके इथं काय सांगते नफा गुणोत्तर काढायचं असेल तर भांडवलाचं गुणोत्तर गुणिला मुदतीचं गुणोत्तर याचा गुणाकार होत असतो लक्षात घ्या ओके आता इथं 3 हे 3 शून्य गेले लेकरांनो आणि या 10 8 एका संख्येनं भाग जातो ती संख्या म्हणजे किंवा न भाग देता गुणाकार करू आपण प्रथम 10 3 किती होतात 30 आणि 8 2 किती होतात 16 बरोबर आहे आता या दोन्ही संख्येला 2 या संख्येनं भाग जातो 2 8 16 आणि 2 15 30 म्हणजे श्यामराव आणि रामराव यांचं नफ्याचं गुणोत्तर काय आलं 15 8 वाटल्यास श्यामराव आणि हा रामराव परत इथं लिहा 15 8 हे त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर आहे लेकरांनो बरोबर आहे मग आता इथं काय म्हणते श्यामरावांना 3,000 रुपये नफा मिळाला तर रामरावांना नफ्यातील वाटा किती मिळाला बरोबर आहे श्यामरावांना किती मिळाला 3,000 श्यामरावच्या ठिकाणी 3,000 लिहा लेकरांनो आता रामरावांना किती मिळाला याचा तीर पाहू नका बघा 3,000 8 सोबत आणि या 15 प्रश्नासोबत 15 1 15 15 2 30 हे 2 0 उरले सर याच्यावर टाकून द्या 200 × 8 बराबर 1600 रुपये हा काय रामरावाचा नफ्यातील वाटा असणार आहे पर्याय क्रमांक सीमध्ये हे उत्तर दिले ओके बघा लेकरांनो पुढचा प्रश्न एका वर्तुळाची एक जीवा 5 सेंटीमीटर व त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती लांबीची असेल लेकरांनो हे वर्तुळ आहे हा वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे या केंद्रबिंदूपासून वर्तुळावरील बिंदूपर्यंत जी एक रेषा असते याला त्रिज्या म्हणतात बरोबर आहे आणि ह्या त्रिज्येच्या पुढं अशी जी समांतर रेषा असते बरोबर आहे या एकूण त्रिज्येच्या पुढं अशी कंटिन्यू जर रेषा मारली तर या संपूर्ण रेषेचा व्यास तयार होतो जो वर्तुळाचे समान 2 भाग करत असतो म्हणजे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो ओके आता इथे जीवा विचारली सगळ्यात मोठी लेकरांनो तुमच्या मनातला भ्रम दूर करतो जीवा म्हणजे वर्तुळाच्या परिघावरील बिंदूवर समांतर असलेली तिला जीवा म्हणतो आपण आता सगळ्यात मोठी जीवा म्हणजे ही व्यास असते बरोबर आहे आणि ती व्यास त्या व्यासाचं माप हे त्रिज्येच्या दुप्पट असते अशा वर्तुळामध्ये अनंत व्यास आणि अनंत जीवा आपल्याला काढता येतात याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढे आपण व्यास काढू त्या प्रत्येक व्यासाची लांबी मात्र सारखी असते या प्रश्नाचं उत्तर इथं 6 सेंटीमीटर आहे कारण सर्वात मोठी जीवा कोणती असते वर्तुळाची तर सर्वात मोठी वर्तुळाची जीवा म्हणजे व्यास असते याला वर्तुळाचे समान 2 भाग करणाऱ्या रेषेला व्यास म्हणतात आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो त्रिज्या दिलेली इथं 3 सेंटीमीटर
मग त्रिज्या जर 3 सेंटीमीटर आहे तर व्यास त्याच्या दुप्पट असतो म्हणजे 3 2 6 6 सेंटीमीटर आहे या प्रश्नाचं उत्तर. ओके बघा मित्रांनो पुढचा प्रश्न 3/35 हे 5/7 शेकडा किती याचं उत्तर काढत असताना 3/35 अंशामध्ये लिहा आणि 5/7 छेदामध्ये लिहा हा संयुक्तिक अपूर्णांक तयार होतो बरोबर आहे 3/35 हे 5/7 चे किती बरोबर आहे आपण प्रश्न सोडवत असतो मित्रांनो 250 हे 500 चे किती टक्के अशा पद्धतीने घेतो ना आपण भागाकाराच्या रूपात म्हणून हे भागाकाराच्या रूपात मी लिहिलं आता याची प्रोसेस या संयुक्त अपूर्णांकाची हा कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन मध्ये येतो त्याची सोडवणूक कशी करतो आपण आता हा छेदामध्ये असलेला अपूर्णांक याला गुणिला घ्यायचा त्यावेळेस या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त होत असतो लक्षात आलं का मग आता 3/35 गुणिला होतो छेदामध्ये असलेले 7 अंशामध्ये जातात अंशामध्ये असलेले 5 छेदामध्ये जातात लेकरांनो 7 आणि 7/35 किती शेकडा किती म्हणजे इथं गुणिला 100 घ्यावं लागते हे लक्षात ठेवा आता 3/1 अंशामध्ये आणि 5/25 छेदामध्ये किती टक्के टक्के म्हणून इथं 100 समोर लेखरांनो आता 25 1 25 25 100 3 आणि 4 गुणाकार करा 3 × 4 अर्थात 12% हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो असेच पुढील सदरातील विविध प्रश्न अभ्यासण्यासाठी आणि ग्रामीण भागातून विविध स्पर्धांची काळी जे कोठून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या बांधवांसाठी जरूर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.